चंद्रपूरच्याच नव्हे तर राज्याच्या टोकावर असलेल्या जिवती तालुका, त्यातच दुर्गम भाग आणि महाराष्ट्र तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेले महाराजगुडा गाव, गावातील एकूण मतदार 281 आणि यात एक दिव्यांग मतदार. होय, या एका दिव्यांग व्यक्तीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा गावात पोहोचते आणि गृहमतदानाच्या माध्यमातून लोकशाहीसाठी अमूल्य असलेले मत नोंदविते. हीच लोकशाहीची खरी ताकद. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षावरील मतदार आणि 40% जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृहमतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनात 8 ते 14 एप्रिल या कालावधीत गृहमतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याचा शुभारंभ सोमवारी अतिदुर्गम असलेल्या जिवती तालुक्यात झाला. किसन कौर परिवार मतदानासाठी घरी आले लोक. आम्ही म्हणलं आम्हाला मतदान जाता येत नाही, आम्ही जात नाही. त्यांनी जागेवर आमचं मतदान घेतले. हो, आम्हाला आनंद झाला. मी दिव्यांग आहे. प्रशासन घरी येऊन मत घेतलं याचा मला आनंद. मी मतदान केंद्रावर जाऊ शकत नव्हती, आज घरून मतदान केलं.